काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रामध्ये जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली, ज्याच्यामध्ये डाळिंबाच्या बागा, द्राक्षाच्या बागा यासोबतच ज्वारीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. आता याचेच पंचनामे अजूनही पूर्ण झालेले नसताना परत एकदा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे. पावसाळ्यामध्ये भ्रमनिरास केलेल्या पावसानं हिवाळ्यात मात्र हा विषय लावून धरलेला आपल्याला दिसून येतोय. जिथे बऱ्यापैकी पाऊस झाला होता आणि रब्बीची पेरणी झाली होती, तिथे शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी ह्या वाढलेल्या असणार आहेत. तर जिथं पेरणीच झाली नव्हती त्यांच्या पेरणी करण्याच्या आशा मात्र पल्लवित झालेल्या असणार आहेत. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये या झालेल्या पावसानं जनजीवन मात्र विस्कळीत झालेलं आहे. मिचॉंग चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला होणार नाही असा अंदाज IMD वर्तवलेला होता, पण आता मात्र IMD महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. आता या अवकाळी पाऊस पडण्यामागची कारणं आज आपण समजून घेणार आहोत. शेतकरी बांधवांनी काय काळजी घेणं अपेक्षित आहे ते जाणून घेणार आहोत. यासोबतच ही परिस्थिती अजून किती दिवस राहील याचा सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मिचॉंग चक्रीवादळ हे तमिळनाडू किनारपट्टीवरती धडकलं, त्याच्यानंतर ते आंध्र प्रदेशवरती घोंगावलं आणि आज महाराष्ट्रामध्ये विदर्भात पाऊस पडताना दिसतोय. येणाऱ्या काळामध्ये झारखंड आणि ओडिसा यांना सुद्धा या वादळाचा तडाखा बसू शकतो असा अंदाज IMD वर्तवलेला आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 0 ते 23 अंश या भागाला उष्ण कटिबंधीय प्रदेश असं म्हणतो आणि या ठिकाणी सूर्याची किरणं थेट पडत असल्यामुळं समुद्राचं पाणी हे तुलनेने जास्त तापतं आणि पुढे जाऊन या ठिकाणी चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होते. पण ज्यावेळेस हे चक्रीवादळ जमिनीकडे येतं आणि जमिनीवरती आल्यानंतर म्हणजे लँडफॉल झाल्यानंतर या वादळाची तीव्रता कमी होते, कारण की त्या वादळाला ऊर्जा मिळत नाही. मिचॉंग संदर्भात तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांना धोका संभवतो असा अंदाज असताना महाराष्ट्र, झारखंड, कर्नाटक, छत्तीसगड, ओरिसा, वेस्ट बेंगॉल, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे. आज वादळाचा हा तिसरा दिवस आहे. मागे मान्सूनच्या आगमनाच्या वेळेसुद्धा बिपरजॉय असंच हिंदी महासागरामध्ये रेंगाळत राहिलं आणि त्याच्यामुळे मान्सूनच्या आगमनाला उशीर झालेला होता. मान्सून सोडून इतर वेळेस पडणारा पाऊस हा अवकाळी पाऊस असतो, ज्याच्यामुळे होणारं नुकसान हे मोठं असतं असा आजवरचा अनुभव. आता अवकाळी पाऊस हा जो आहे एकूण पावसामध्ये याचं प्रमाण 15 ते 20% जरी असलं तरी सुद्धा या दरम्यान होणारी गारपीट आणि या गारपीटीमुळे होणारी मनुष्यहानी आणि वित्तहानी ही मोठ्या प्रमाणामध्ये असते. नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीमध्ये हिंदी महासागरामध्ये चक्रीवादळं ही निर्माण होतच असतात, पण दिवसेंदिवस या वादळांची विध्वंसकता ही वाढत चाललेली आहे. होणारं नुकसान जे आहे ते वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं. आता या चक्रीवादळामुळं किनारपट्टीच्या राज्यांना अधिक धोका संभवतो, पण या सायक्लोनच्या सोबत जर का सोसाट्याचा वारा आला, विजा सुद्धा जर का मोठ्या प्रमाणात चमकल्या तर घरे सुद्धा उडून जातात आणि मनुष्यहानी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. याच्या अगदी विरोधामध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे जो काही पाऊस पडतो, जो पंजाबपासून अगदी महाराष्ट्रापर्यंत पडत असतो, तो शेतीसाठी लाभदायक असतो. पण या वेस्टर्न डिस्टर्बन्समध्ये सुद्धा जर का गारपीट झाली तर मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. पण जर का फक्त पाऊस पडला तर हा पाऊस गव्हाच्या एकूण पिकासाठी फार उत्तम असतो असं म्हटलं जातं. स्कायमेटच्या अंदाजानुसार येत्या 24 तासामध्ये हे मिचॉंग चक्रीवादळ अजून उग्र रूप धारण करू शकतं, ज्याच्यामुळे मी मगाशी म्हणलं तसं खूप साऱ्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. आता बघा, आजच्या दिवशी परिस्थिती अशी आहे की डिसेंबर आला तरीसुद्धा हिवाळ्याचा अजून पत्ता नाही आहे. अलनिनोमुळं सध्या हिवाळ्यामध्ये तापमान जसं कमी व्हायला पाहिजे ते अजून कमी झालेलं नाही आहे आणि सामान्यपेक्षा हे तापमान जास्तच असल्याचं आपल्याला दिसतंय. IMD नुसार यावर्षी थंडीसुद्धा सरासरीपेक्षा कमीच असणार आहे. पाऊस पण यावेळेस म्हणावा तसा न झाल्यामुळं त्याचा सुद्धा एकूण इम्पॅक्ट आपल्याला हिवाळ्यावरती झालेला ठळकपणे दिसतोय. अल निनो पुढील वर्षीच्या म्हणजे 2024 जानेवारी फेब्रुवारीपर्यंत सक्रिय राहील असा अंदाज आहे आणि याचा परिणाम हिवाळ्यावरती स्पष्टपणे दिसेल असा अंदाज IMD महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवलेला दिसतोय. आता महाराष्ट्र स्पेसिफिक जर का आपण बोलायचं म्हटलं तर अजूनही आपल्या इथं थंडीची प्रतीक्षा आहे. सध्या पाऊस पडत असल्यामुळे विदर्भामध्ये थोडीफार बोचरी थंडी
थंडी जाणवू शकते, पण पाऊस थांबल्यानंतर ही थंडी कितपत राहील याच्याविषयी शंकाच आहे. मिचॉंगमुळे नांदेड, सोलापूर, धाराशिव, अहमदनगर, लातूर या ठिकाणी अवकाळीचा इशारा सुद्धा हवामान खात्यानं दिलेला आपल्याला दिसून येतोय. आणि विदर्भापुरतं जर का बोलायचं म्हटलं तर या ठिकाणी येलो अलर्ट दिलेला आहे. आता शेतकऱ्यांनी या सर्व परिस्थितीमध्ये नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे, तर जर का खरीपाची पिकं काढलेली असतील आणि जर का ती अजून शेतातच असतील तर ही त्यांनी पिकं जी आहेत किंवा हे जे काही उत्पन्न आहे हे झाकून ठेवणं अपेक्षित आहे. आंतरमशागतीची कामं किंवा कीटकनाशक फवारणी जर का करायची असेल ती त्यांनी येते 2-3 दिवस तरी पुढे ढकललं तर चांगलं होईल असं केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनं म्हटलेलं आहे. गहू, मोहरी, जवस, फळबागा जिथं आहेत, भाजीपाला जिथं आहे अशा ठिकाणी जर का त्यांना ओलिदं करायचं असेल तर 2-3 दिवसांसाठी त्यांनी ते पुढं ढकलणं अपेक्षित आहे. आणि शेतमालसुद्धा शेडमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे. ढगाळ वातावरणामध्ये पाऊस पडून गेला तर ते चालतंय एक वेळ, पण पाऊस नाही आणि नुसतं जर का ढगाळ वातावरण राहिलं तर ते किडीसाठी पोषक असताना याचा थेट फटका तुरीच्या पिकाला बसू शकतो असं सांगितलं जात आहे. फुलोऱ्यामध्ये जी काही पिकं असतील त्यांनासुद्धा या एकूण वातावरणाचा जास्त धोका आहे म्हणून काळजी घेणं हे क्रमप्राप्त आहे. उद्यापर्यंत परिस्थिती निवळेल असा अंदाज IMD ने वर्तवलेला आहे. तसं झालं तर रब्बीची पेरणी झालेली नसल्यास त्याची लगबग सुरू होऊ शकते आणि मागची गारपीट जी झालेली होती त्याचे पंचनामे सुद्धा परत एकदा सुरू होऊ शकतात. आता बघा, तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळं पाऊस नेमका कधी पडेल, अवकाळी कधी पडेल, गारपीट होईल की नाही, वादळ येणार आहे का, चक्रीवादळ येणार आहे का, त्याचा कुठे कुठे फटका बसेल, हे सर्व अंदाज जे आहेत ते लावता येतात आणि संभाव्य मनुष्यहानी टाळता येते आणि काही प्रमाणामध्ये वित्तहानी सुद्धा टाळता येते, पण संपूर्णपणे नुकसान मात्र टाळता येत नाही. आणि आपण बघतोय की ह्या ज्या ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती आलेल्या आहेत त्या त्या वेळेस शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. शेतकरी वारंवार उभा राहण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक वेळेस भांडवल गुंतवण्याचा प्रयत्न करतोय, पण निसर्ग सध्या साथ देताना दिसत नाहीये आणि ह्या अडचणी ज्या आहेत त्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहेत. आता ह्याची परिणती ह्याच्यामध्ये होईल. बघा, पावसाळ्यामध्ये भांडवल गुंतून झालं, त्यावेळेस पावसाने दगा फटका केला, यावेळेस परत एकदा शेतकऱ्यांनी हिमतीने उभं राहण्याचा प्रयत्न केला, परत एकदा पावसाने दगा दिलेला आहे. त्यावेळेस पाऊस न पडल्यामुळं दगा झाला आणि यावेळेस गरज नसताना पाऊस पडल्यामुळं दगा होताना दिसतोय. ह्याच्यामुळं होईल काय, तर शेतकरी बांधवांजवळ भांडवल जे आहे ते संपून जाईल किंवा ते उपलब्ध राहणार नाही आणि अशा वेळेस परत एकदा उभं राहण्यासाठी त्यांना कर्ज काढण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्याच्यामुळं या सर्व परिस्थितीमध्ये लवकरात लवकर मार्ग निघणं गरजेचं आहे आणि सामूहिक प्रयत्नातूनच या नैसर्गिक संकटावरती मात करता येऊ शकते हे वारंवार स्पष्ट झालेलं आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला पटली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या इथं नेमकी काय परिस्थिती आहे, काय नुकसान झालेलं आहे हेही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला काही हरकत नाही. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.